आणि आता राज्यातल्या इतर महत्वाच्या घडामोडी झटपट पाहूया. मुंबई हायकोर्टानं आहारच्या याचिकेवर निर्णय देत मुंबईत 31 डिसेंबरच्या पार्ट्यांना पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट पार्टी करण्यासाठी पहाटे 5 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. कोर्टानं मात्र इनडोअर पार्ट्यांनाच पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे, तर खुल्या पार्ट्यांना रात्री 12 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. एकतीस डिसेंबरच्या पूर्वरात्रीला चालणाऱ्या पार्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी काल रात्री धाड टाकली. लोणावळ्यातल्या प्रसिद्ध टायगर पॉईंट लायन्स पॉईंटवर 30 डिसेंबरच्या मध्यरात्री अनेक पर्यटक सेलिब्रेशनसाठी जमले होते. या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली. आज 31st रात्रीही मद्य पिऊन बेदरकारपणे गाडी. न्यूझीलंडमध्ये न्यू इयरला सुरुवात झाली. ऑकलंडमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठी आतिषबाजी करण्यात आली. ऑकलंडमध्ये स्काय टॉवरवरून ही आतिषबाजी करण्यात आली. जगभरात सगळ्यात आधी न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं स्वागत केलं जातं आणि त्यापाठोपाठ सिडनीमध्ये नववर्षाचं आगमन होतं. मुंबईत न्यू इयर सेलिब्रेशनला गालबोट लागलं. एका 17 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर 4 दिवसांपूर्वी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेरोड दारुखाना परिसरात ही घटना घडली. 4 दिवसांपूर्वी बलात्कार झाल्यानंतर तिचे पालक आणि मुलगी काल पोलिसांकडे तक्रार दाखल करायला जाणार होते. मात्र आरोपींनी त्या आधीच मुलीला अमानुष मारहाण करत फिनेलही पाजलं. या मुलीवर सध्या JJ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एका निवासी डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यू झाला. मूळचा चंद्रपूरचा असलेल्या 25 वर्षीय सुमित पझरेचा मृत्यू झाला. सुमित नायर हॉस्पिटलमध्ये MD करत होता. गेल्या 4 दिवसांपासून त्याला डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आज सकाळी 7:30 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान नायर हॉस्पिटलमधल्या काही डॉक्टर्सना TB लागण झाल्याचंही काही दिवसांपूर्वी उघडकीस आलं होतं. त्यामुळे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांच्याच आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी परिवहन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर पोलिसांना शरण आले आहेत. त्यांना 3 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मात्र त्यांना पुढील वर्षभर तरी जामिनासाठी अर्ज करता येणार नसल्याचं सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनी सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टानं औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत देवकरांना 2 आठवड्यात शरण येण्याचे आदेश दिले होते. धुळ्याच्या महापालिका निवडणुकीनंतर लोकशाहीची थट्टा पाहायला मिळाली. महापौर उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पैशांची अक्षरशः उधळपट्टी केली. नवनिर्वाचित उपमहापौर फारुक शाह यांच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी हा पैशांचा मास दाखवला. त्यांच्या देखतच 10-10 रुपयांच्या कोरा करकरीत नोटा उधळण्यात आला. मिरवणुकीत त्यांचे 2 कार्यकर्ते नोटांची शिसररास उधळण करत होते. आश्चर्य म्हणजे त्यांना कुणीही अटकाव केला नाही. औरंगाबाद महापालिकेत सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. महापौरांच्या विरोधात आता भाजप नेत्यांनीच बंड केलं आहे. महापौर कुठलाही निर्णय घेताना युतीतील घटक पक्ष म्हणून भाजपला मोजतच नसल्याचा आरोप आहे. अखेर आज भाजपच्या नेत्यांनी पालिकेच्या बैठकीवर बहिष्कार घातला. शिवसेना नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत भाजप नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महापौरांवर नाराज असलेल्या नेत्यांनी महापौरांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त करीत सभेला दांडी मारली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोडपिंपरी तालुक्यातल्या फुर्डी हेटीमध्ये बिबट्या विहिरीत पडला होता. शेतातल्या पिकाची रखवाली करणाऱ्या सिद्धार्थ तेलसे या शेतकऱ्याला विहिरीतून पहाटे विचित्र आवाज ऐकू येत होते. सिद्धाने विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर त्याला विहिरीत बिबट्याचं दर्शन झालं. चंद्रपूर शहरात सोमवारी रात्री पोलीस पथकावर गुन्हेगारांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक आणि 2 अधिकाऱ्यांसह 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले. शहरातल्या जुनोना चौकात या जंगल क्षेत्रालगत राहणाऱ्या टांग टोळीतल्या गुन्हेगारी टोळीवर कारवाई करण्यासाठी काल चंद्रपूर पोलिसांचं पथक जंगल परिसरात गेलं होतं. त्यावेळी जंगलातल्या एका घरात लपून बसलेल्या टांग टोळीच्या पथकानं पोलिसांवरच हल्ला चढवला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या भारत बोबडे या युवकानं 31st साजरा करण्यासाठी मित्रांच्या मदतीनं स्वतःच घर लुटलं. त्यानं आपल्याच घरातून 1 किलो सोनं आणि
95,000 रक्कम लंपास केली. त्यात त्याच्या आईच्या दागिन्यांचाही समावेश होता. हे दागिने विकून न्यू इयर सेलिब्रेशन करण्याची त्याची योजना होती. बीड जिल्ह्यातल्या परळी इथं वीज वितरण कंपनीच्या रेकॉर्ड रूमला सोमवारी मध्यरात्री 2 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत महावितरण कंपनीची महत्वाची सर्व कागदपत्रं जळून खाक झालीत. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाबरोबरच समाजाला आरोग्य संपन्न आणि व्यसनमुक्त बनवण्याची प्रतिज्ञा घेतली. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक संघ आणि जनस्वास्थ्य दक्षता समिती यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला. यात जिल्ह्यातल्या जवळपास 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सोलापूरमधल्या शासकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केलं. डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे 1500 रुग्णांचं आरोग्य धोक्यात आलं. एका अपघातात जखमी झालेल्या गरोदर महिलेला लवकर उपचार मिळावे दिले यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याविरोधात निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन पुकारलं. एकतीस डिसेंबर साजरा करणाऱ्या कोल्हापूरच्या मटण खवय्यांसाठी कोल्हापुरात मटण मिळणारच नाहीये. कोल्हापूरकरांना मटण खायचं असेल तर शहराच्या बाहेरून मागावं लागणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आधुनिक कत्तलखाना बीओटी तलावावर उभारण्याचा निर्णय घेतलाय. याच निर्णयाविरोधात खाटीक समाजानं हे आंदोलन पुकारलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.